नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका वेगळ्याच विषयावर चर्चा करणार आहोत, भारतीय संस्कृती। आपल्या या भारतीय संस्कृतीत कुटुंबाला अत्यंत मोठे असे महत्त्व दिलेले आहे। कुटुंब कुटुंब म्हटलं की त्यातील सदस्य ही येतच, जसे आई, वडील, बहीण, भाऊ, इतकेच नव्हे तर त्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक अर्थातच आपले आजी आणि आजोबा। विद्यार्थ्यांनो, पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती, त्यामुळे संपूर्ण कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र राहत असे। परंतु कालांतराने काळ बदलत गेला आणि कालपरत्वे ही एकत्र कुटुंब पद्धतीची संकल्पना देखील बदलत गेली। त्या जागी नवी पद्धत आली आणि ती म्हणजेच विभक्त कुटुंब पद्धती। आता विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे काय? तर छोटे कुटुंब, आई, वडील आणि त्यांची दोन मुले। काही ठिकाणी आपण आजही बघतो की विभक्त कुटुंब पद्धतीतही आजी आणि आजोबा तेवढेच मानाने तिथे राहत असतात। विद्यार्थ्यांनो, जर आपल्या घरात हे ज्येष्ठ नागरिक अर्थातच तुमचे आजी आजोबा जर तुमच्याबरोबर राहत असतील तर खरोखरच ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, कारण आजी आजोबा घरात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ते घरात असल्यामुळे कुटुंबातील लहान मुलांवरती खूप चांगले संस्कार मात्र होत असतात। आजी आजोबा मुलांसाठी मनोरंजनाचा भाग असतात। इतकंच नव्हे तर लहान मुलांना गोष्टी सांगणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांना आवडणारे अनेक पदार्थ बनवून देणे, तर वेळ प्रसंगी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांची काळजी घेणे, हे सर्व काम हे आजी आजोबा करत असतात। परंतु आज काळ बदलत चालला आहे, समाजामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला दिसू लागलेलं आहे। आज घरात असणारे हे ज्येष्ठ नागरिक अर्थात आजी आजोबा आजच्या तरुणाईला हे नकोसे झालेले आहेत, त्यांना हे घरामध्ये अडगळ वाटू लागलेली आहे आणि म्हणून त्यांची रवानगी एकतर गावी किंवा त्यांच्या नवीन घरी अर्थातच वृद्धाश्रमात केली जात आहे आणि खरोखरच ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। आपल्या घरात आजी आजोबा असणं किती महत्त्वाचं आहे, आपण त्यांच्याबरोबर प्रेमाने वागलं पाहिजे, मायेने, आदराने, आपुलकीने, सहानुभूतीने आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे। आज आपला पुढचा पाठ अर्थातच सखू आजी, या पाठातून आपण अशाच एका आजीची माहिती, सखू नावाच्या आजीची माहिती, या आजीचं व्यक्तिचित्र आपण रेखाटणार आहोत। हा पाठ लेखक राजन गवस यांनी लिहिलेला आहे। सर्वप्रथम आपण लेखक राजन गवस यांचा परिचय करून घेऊया। लेखक राजन गवस यांचे पूर्ण नाव राजन गणपती गवस, यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1959 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळा या गावी झाला। मराठी साहित्य क्षेत्रात कथाकार, कादंबरीकार, कवी, समीक्षक व संशोधक म्हणून त्यांची ओळख, एक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले हे लेखक आहेत। त्याचबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केलेले आहे। काही त्यांची पुस्तके आपण बघूयात, जसे भंडारभोग, कळप, चौडक, तनकट, धिंगाणा, बळीचा इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर आपण माणसात जमा नाही, उफराळ, रिवना वायली मुंगी, उचकी इत्यादी कथासंग्रह देखील त्यांचे प्रसिद्ध आहेत। लोकल ते ग्लोबल, हुंदका इत्यादी काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत। तसेच काच कवड्या, कैफियत, चांगदेव चतुष्ट्या संबंधी, रोकडे पाझर इत्यादी ललित गद्यसंग्रहही त्यांनी लिहिलेले आहेत। विद्यार्थ्यांनो, लेखक राजन गवस यांच्या लिखाणात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्य या सामाजिक प्रश्नांकडे ओढा मोठ्या प्रमाणात दिसून येतो।
त्यांनी सकाळ या वर्तमानपत्रातील सप्तरंग ही जी पुरवणी आहे या पुरवणी त्याचबरोबर लोकसत्ता या वर्तमानपत्रातील चतुरंग या पुरवणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लेखन केलेले आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले हे लेखक यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत, जसे साहित्य अकादमीचा पुरस्कार, होना आपटे पुरस्कार, वी स खांडेकर पुरस्कार, संस्कृती पुरस्कार, उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार, विखे पाटील पुरस्कार, शंकर पाटील पुरस्कार, ग ल ढोकळ पुरस्कार, भैरुरत्न पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, अनंत लापसेटवार पुरस्कार, तसेच आनंदीबाई शिर्के पुरस्कार. विद्यार्थ्यांनो, या पाठात लेखक राजन गवस यांनी त्यांच्या गावातील सखू आजी, जी जवळजवळ 90 वय असलेली अशी ही पूर्णपणे शरीरातून वाकलेली, चेहऱ्यावरती सुरकुत्या असलेली, अडाणी परंतु संपूर्ण गावाची अशी ही आजी, या आजीबद्दल, या आजीचं व्यक्तिचित्र त्यांनी या पाठामध्ये रेखाटलेलं आहे. ज्या गावात लेखक राहत होते त्या गावात अगदी बालपणापासून त्यांनी सखू आजीला आपल्या जवळून त्यांनी पाहिलेलं होतं आणि त्यामुळे सखू आजीच्या अनेक आठवणी त्यांच्या जवळ आहेत आणि या सर्व आठवणी त्यांनी या पाठाच्या माध्यमातून इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पाठात सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयींचं भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निर्णय क्षमता, माणसांवरचं प्रेम अतिशय सहजतेने आणि ओघवत्या शैलीत लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखकांनी बालपणापासून या सखू आजीला पाहिल्यामुळे ज्यावेळी सखू आजीचे निधन झाले त्यावेळी जवळजवळ त्यांचे वय 90 होते, पण ज्यावेळी तिचे निधन झाले त्यावेळी जणू काही आपलं काहीतरी हरवलं आहे, आपलं जवळचं आपण काहीतरी गमावलेलं आहे, याचं दुःख मात्र लेखकालाच नव्हे तर संपूर्ण गावाला झालं. आणि या आजीच्या मनातील त्यांच्या ज्या जपून ठेवलेल्या ज्या आठवणी होत्या त्या आठवणींचा उलगडाच त्यांनी या पाठामध्ये केलेला आहे की ही सखू आजी संपूर्ण गावामध्ये तिला अत्यंत मान दिला जायचा, संपूर्ण गाव तिच्याशी आदराने बोलायचे, ती लहान मुलांशी प्रेमाने वागायची, त्यांना गोष्टी सांगायची. इतकंच नव्हे तर तिच्याकडे प्रचंड असं भाषिक ज्ञान होतं. ती कायम कोणतीही गोष्ट जर बोलायची असेल तर ती कायम कवितेतच बोलायची. हसतमुख असा चेहरा, उत्साही असं तिचं वातावरण असायचं. तिचं व्यक्तिमत्वच इतकं सुंदर होतं आणि तेच त्यांनी या पाठामध्ये वर्णन केलेलं आहे. संपूर्ण गाव तिला मात्र मान द्यायचं, गावात कोणतंही कार्य असू दे सखू आजी मात्र सर्वात पुढे उभी असायची. एखाद्या कुटुंबात सुखाचा क्षण आला तरीही ती असायची आणि एखाद्या कुटुंबात दुःखाचा क्षण आला तरी देखील ती तिथे हजर असायची आणि त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या संकटाला सामोरी जाण्याची क्षमता ती देखील या सखू आजीमध्ये होती. निर्णय क्षमता ही दांडगीच होती. तसंच नवीन जुन्या या प्रथा जरी तिच्या तिला माहीत असल्या त्याचंही तिला भान होतं, परंतु संपूर्ण गावात कशी प्रगती होईल, आपलं गाव कसं सुशिक्षित होईल, नवीन नवीन गोष्टी आपल्या गावातील लोक कसे शिकतील यासाठी ती सतत झटत असायची. आणि याच सखू आजीच्या लेखकाच्या मनात असलेल्या अनेक आठवणी त्यांनी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पाठाचं वाचन करते, सर्वांनी लक्ष द्या. सखू आजी परवा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्त्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मग सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. तरीही सखू आजीचा मृत्यू
मला खोलवर जखम करून गेला. आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतंय. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढते. कोण सखू आजी, माझी कोण लागत होती ती? कोणीच नाही, ना माझ्या जातीची ना पातीची, पण तरीही ती माझ्या जवळची होती, रक्ताच्या माणसा इतकीच. सखू आजीचं वय वर्ष 90, हातात काठी, वाकून कमांड झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठं चाललीस? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा, म्हातारा माणूस, हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते, कवितेत जगते. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही. विद्यार्थ्यांनो, इथे लेखक राजन गवस यांनी सखू आजीचं वर्णन केलेलं आहे. सुरुवातीलाच वर्णन करत असताना सखू आजीची एक दुःखद वार्ता त्यांनी इथे सांगितलेली आहे की सखू आजी परवा वारली. लेखकासाठी ही अत्यंत दुःखद अशी गोष्ट आहे. कदाचित सखू आजी वारली हे सांगणं इतपत काही महत्त्वाचं कदाचित नसेलही, कारण आजचा काळ जर आपण पाहिला तर गेले 1.5 वर्ष आपण कोरोना या महामारीमुळे आपण घरात आहोत. आपल्या आजूबाजूला कितीतरी मृत्यू आपण अनुभवलेले आहेत आणि त्यामुळे सखू आजी वारली, ती मरण पावली, तिचं निधन झालं, तिला देवाज्ञा झाली, यात विशेष काय? असा प्रश्न तुम्हा विद्यार्थ्यांनाही पडू शकला असेल, बरोबर? परंतु लेखक म्हणतात की सखू आजीचा मृत्यू माझ्यासाठी मात्र माझ्या मनावर खोलवर अशी जखम करून गेलेला आहे. ती तिचं जाणं जे जणू काही माझ्या आयुष्यातलं काहीतरी मी हरवलेलं आहे, काहीतरी मी गमावलेलं आहे, असं इथे लेखकाला प्रकर्षाने वाटते. इतकं मोठं दुःख, इतकं मोठं संकट त्यांच्यावर आल्यासारखं त्यांना वाटतं. जणू काही आपल्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र असं काहीतरी संपलं, एक प्रकारची पोकळी, एक प्रकारची एक रिकामी जागा तिथे निर्माण झालेली आहे. आपलं अत्यंत जवळचं नात्यातलं, रक्ताच्या नात्यातलं कोणीतरी आपल्यापासून निघून गेलेलं आहे असं लेखकाला तिथे मनोमनी वाटतंय. पण ही सखू आजी कोण? ती लेखकाची कोण लागत होती? तसं पाहिलं तर ती कोणीच नव्हती, ना लेखकाच्या जातीची होती ना पातीची. ती एक लेखकाच्या गावातील अत्यंत महत्त्वाची अशी व्यक्ती होती. संपूर्ण गाव तिला ओळखत होतं, संपूर्ण गावाची ती आजी होती. जणू काही संपूर्ण गाव म्हणजे सखू आजीचं कुटुंब होतं. पण लेखक म्हणतात ती जरी माझ्या जातीची नसली, ती जरी माझ्या कुटुंबातली नसली, तरीही ती माझ्या अत्यंत जवळची होती, रक्तातल्या माणसा इतकीच, अत्यंत जवळची होती. आणि त्यामुळे तिचं जाणं, तिचं निधन पावणं, तिला देवाज्ञा होणं माझ्यासाठी अत्यंत दुःखद अशी गोष्ट आहे. ज्यावेळी सखू आजीचं निधन झालं त्यावेळी जवळजवळ तिचं वय होतं 90. 90 आलेली ही सखू आजी, बघा तिचं व्यक्तिचित्र इथे रेखाटलेलं आहे. हातामध्ये नेहमी काठी असायची. म्हातारपणामुळे शरीर तिचं वाकलं होतं. हातात काठी घेऊन वाकलेलं शरीर त्याला आधार ते देत असायची. परंतु ती संपूर्ण गावामध्ये मात्र फेरफटका मारायची.
म्हातारपणामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या. सुरकुत्यांनी तिचा चेहरा खूप भरलेला होता. गावामध्ये सतत फेरफटका मारत असताना एखाद्या गल्लीतून जाताना सहज जर तिला कोणी विचारलं, काय आजी कुठे चाललीस, तर मात्र लगेच ती उत्तर द्यायची, कुठे जातोय बाबा, म्हातारं माणूस हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. आता तिचं बोलणं मात्र साधं सहज नव्हतं. ती बोलायची साधंच, परंतु ती कवितेमध्ये बोलायची, कवितेमध्येच ती जगायची. बऱ्याच लोकांना तिचं हे कवितेत बोलणं हे समजायचं देखील नाही. प्रत्येक जण गावातील व्यक्ती तिच्याशी बोलण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असायचे, परंतु म्हातारी सखुआजी ही सर्वांशी तेवढीच प्रेमाने, तेवढीच एकोप्याने, तेवढीच आपुलकीने मात्र वागत असो. परंतु प्रत्येकाशी बोलताना ती नेहमी कवितेतच बोलायची. त्यामुळे जणू काही लेखक म्हणतात की सखुआजी म्हणजे मला एक कविता वाटते. बालपणापासून लेखकाने सखुआजींना पाहिलं होतं आणि त्यामुळे नेहमीच ती कवितेत बोलत असल्यामुळे लेखक म्हणतात की सखुआजी माझ्यासाठी एक नेहमीच मला कविता वाटते, कारण ती नेहमी कवितेत बोलते, ती नेहमी कवितेतच जगते. अडाणी होती परंतु तरीही तिच्याकडे भाषिक ज्ञान मात्र प्रचंड होते. कदाचित एखाद्या सुशिक्षित व्यक्तीकडेही इतकं भाषिक ज्ञान नसेल, तेवढं भाषिक ज्ञान मात्र सखुआजीकडे होतं. लेखक पुढे म्हणतात, सखुआजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. म्हणजे कोणी म्हटलं, म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठे निघालीस मरायला, तर ती लगेच म्हणायची, मरण लोकाला सरण दिक्काला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं काणूस, म्हातारी नवसाची भरून उरायची. हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं. तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची, शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आजीची गोष्ट कधीकधी आठवडा आठवडा चालायची. शाळेला जाताना काही वेळ, शाळेहून येताना काही वेळ, असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. एकदा आजीनं एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली, पण ती गोष्ट माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. आजी म्हणाली, शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, ते समुद्रावर गेला, चार तप तपश्चर्या केली, परत आला, त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर जुंपला, फाळाला नागिन डसली, बैलाची दातकुडी बसली, नांगराची नदी झाली, बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला, नागिणीला घेऊन पळाला. सखुआजीचं वर्णन करत असताना लेखक इथे सांगतात की खरोखरच ही सखुआजी हे व्यक्तिमत्व अत्यंत प्रतिभाशाली असं होतं. गावात अत्यंत तिला मान होता, संपूर्ण गाव तिला आपलंसं करत होतं, तीही गावाला आपलं मानत होती, आणि त्यामुळे सखुआजीची संपूर्ण गावातील लोक मात्र बोलत होते. कोणत्याही गल्लीतून जाता येता गावातील लोक तिची विचारपूस करायचे, कुठे चालली, का जाते बाहेर, यावरही कोणी जर तिला काही विचारलं तर तिचं उत्तर मात्र बघा कवितेतच असायचं. सहज जरी ती बोलायला लागली तरी देखील ती कवितेतच बोलायची. साधं कोणी म्हटलं की आता नव्वदीला आलेली आहे, शरीर वाकलेलं आहे, हातामध्ये काठी घेऊन ती जात आहे, खरोखर अशा परिस्थितीत आपल्याला या ज्येष्ठ नागरिकांची खूप काळजी वाटते, आणि काळजीपोटी आपण म्हणतो की बाहेर जाऊ नका, धडपडाल, लागाल, पडेल, काही होऊ शकतं, परंतु ती मात्र अख्खं गाव फिरायची. आणि त्यामुळे कोणी जर तिला म्हटलं की म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठे निघालीस मरायला,
असं जरी तिला कोणी म्हटलं तर मात्र तिचं उत्तर देत असताना ती सरळ सरळ ते कवितेतच उत्तर द्यायची. मरण लोकाला सरण दिकाला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं काणूस, म्हातारी नवसाची भरून उडायची. जे अडाणी असूनही ती जे काही कवितेत बोलायची, मग तुला की सहजच आपोआपच तिच्या मुखावाटे हे शब्द बाहेर पडायचे. ती जुळवून बोलायची असं अजिबात नव्हतं. बोलायला लागली की आपोआपच कविता जुळून यायची आणि ती मुखातून बाहेरही पडायची. आणि त्यामुळे लेखक म्हणतात की तिच्याशी बोलत असताना एक वेगळाच, एक अवर्णनीय असा आनंद मात्र लेखकाला मिळत होता. तो आनंद लेखक म्हणतात की मी त्याचं वर्णनही करू शकत नाही, मी शब्दातही तुम्हाला सांगू शकत नाही, की एक प्रकारचा हा अवर्णनीय आनंद या सखू आजीशी बोलताना लेखकाला मिळत असे. लहानपणापासूनच लेखकाने सखू आजीला पाहिलं होतं. आपल्या बालपणीच्या आठवणी सांगत असताना ती लेखक म्हणतात, एक तर तिचा स्वभाव इतका प्रेमळ होता, त्यामुळे ती प्रत्येक गावातील लोकांशी प्रेमानेच बोलायची. हा लहान मुलांशी तर प्रश्नच नाही. त्यामुळे गावातील लहान मुले ज्यावेळी शाळेला जात असे त्यावेळी मात्र सखू आजी आवर्जून या मुलांना गोळा करायची, त्यांना आपल्या जवळ बसवायची, त्यांना प्रेमाने ती गोष्टी सांगायची. कधी शेतातील गोष्टी, कधी देवदेवतांच्या गोष्टी ती सांगायची. ती लेखक म्हणतात की कधी कधी तर सखू आजीची एक गोष्ट आठवडा आठवडा चालायची. कधी सकाळी शाळेला जाताना तर संध्याकाळी शाळेवरनं घरी येताना, जे तिचा हा ठरलेला एकंदरीत कार्यक्रम असायचा. मुले सकाळी शाळेत जायला निघाली की त्यांना गोळा करायची, त्यांना गोष्ट सांगायची. संध्याकाळी शाळेतनं घरी येताना मुलं दिसली, पुन्हा त्यांना गोळा करायची आणि त्यांना ती गोष्ट सांगायची. अशा कितीतरी गोष्टी सखू आजीने लेखकाला बालपणी सांगितल्या होत्या. कित्येक गोष्टीतून त्यांना अनेक संस्कारही शिकायला मिळाले, देवदैवतांच्या गोष्टी सांगितल्या. आणि त्यामुळे लेखक म्हणतात की तिच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर खरोखरं तिच्याशी बोलताना एक प्रकारचा अवर्णनीय आनंद आम्हाला मिळायचा. लेखकाने इथे एक छोटीशी आठवण सांगितली आहे. ते म्हणतात की एकदा सखू आजीनं एक गोष्ट आम्हाला सांगायला सुरुवात केली आणि सांगता सांगता ती संपवली देखील. कदाचित काही मुलांच्या मनात ती गोष्ट एका कानाने ऐकली आणि त्यांनी सोडून दिली, पण लेखक म्हणतात सखू आजीने सांगितलेली गोष्ट माझ्या मनात मात्र दीर्घकाळ कायमस्वरूपी, दीर्घकाळ म्हणजेच काय, कायमस्वरूपी ती माझ्या मनामध्ये राहून गेली. कारण ही मुलं गोष्टी ऐकत असताना मग्न होऊन जायची, गुंग होऊन जायची, इतक्या गोष्टी इथे सखू आजी सांगायची. अशीच एक गोष्ट सखू आजीने सांगितली, ती म्हणजे शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला, चार तप त्याने तपश्चर्या केली, परत आला, कालांतराने त्या माणसाचा बैल झाला, खांदा मळला, नांगर जुंपला, फळाला नागिन डसली, बैलाची दातुडी बसली, नांगराची नदी झाली, बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला, नागिनला घेऊन पळाला. ही गोष्ट लेखक म्हणतात की माझ्या मनात कायमस्वरूपी दीर्घकाळ माझ्या मनामध्ये ती राहून बसली. की अशा अनेक गोष्टी इथे सखू आजी त्यांना सांगायची. खरं तर लेखक पुढे असंही म्हणतात की या गोष्टी सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, तिच्या हाताच्या हालचाली, या साऱ्यातून हे सारं आपल्यासमोर जणू काही घडत आहे, आपण पाहत आहोत असं वाटून अंगावर शहारे यायचं. ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे, तिथून पुढे झोपच लागायची नाही. कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिन घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं.
पण कैक वर्षात असं कधी घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. आजीनं कैक गोष्टी सांगितल्या, पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची. मध्येच एकदा म्हणाली, गाव गर्तीला सपान धरतीला, धरती दुवापली माती हराकली. आता हे कोणाला कळणार? नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही. विद्यार्थ्यांनो, आता बघा, सखू आजीने ही जी गोष्ट सांगितली की लेखकाच्या मनात कायम ती लेखकाच्या मनात राहिली की लेखक म्हणतो की ती गोष्ट देखील बघा कवितेतच सांगायची की शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला, वगैरे वगैरे. ती तिच्या गोष्टी देखील अगदी रंजक अशा असायच्या. आणि त्यामुळे तिच्या गोष्टीत बैल, साप, नागिन या सगळ्याच्या वेगवेगळ्या प्राण्यांचा देखील समावेश तिथे असायचा. पण गोष्ट सांगत असताना लेखक म्हणतात की तिच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत, ते हावभाव, तिच्या हाताच्या हालचाली, ह्या सगळ्या गोष्टींमुळे की मुलं ती गोष्ट ऐकण्यामध्ये, लेखक म्हणतात, आम्ही बालपणी अगदी मग्न होऊन जायचो, आम्ही गुंग होऊन जायचो. जणू काही ती गोष्ट जी त्यांना जिवंत अशी वाटायची, जणू काही सगळं काही ती जे सांगत आहे ते आपल्या समोर घडत आहे, आपण ते बघत आहोत, की सांगण्याची तिची जी पद्धत होती त्या पद्धतीमुळे जणू काही ती घटना, त्या गोष्टीमधली ती घटना, ती आपल्या समोरच घडत आहे, आपण ती डोळ्याने बघत आहोत, आपण अनुभवत आहोत, असं बालपणी लेखकाला वाटायचं. आणि त्यामुळे तिची गोष्ट ऐकत असताना बऱ्याच वेळा लेखक म्हणतात की आमच्या अंगावर अक्षरशः शहारे यायचे. शहारे येणे म्हणजे काय? तर अंगावरती काटे येणे. कित्येक वेळा ती गोष्ट, लेखक म्हणतात, आमच्या मनामध्ये कायम ती स्वप्नामध्ये पण दिसायची. कित्येक दिवस ती स्वप्नात दिसायची, जशीच्या तशी ती स्वप्नात दिसायची. लेखक म्हणतात कित्येक दिवस तर हे स्वप्न मला जवळजवळ रोजच पडायचं गोष्टीचं, की बैल आंघोळ करायला येतोय, आणि तिथे आले की मात्र लेखकाचे डोळे लगेच उघडायचे, पुढची गोष्ट मात्र त्यांना दिसायची नाही, आणि मग मात्र झोप त्यांची उडायची, झोप काही लागायची नाही. नेहमी असं वाटायचं की कधीतरी हे स्वप्न पूर्ण होईल, कधीतरी स्वप्नामध्ये तो साप येईल, तो नागिणीला घेऊन जाईल, आणि हे स्वप्न पडायचं बंद होईल. बऱ्याच वेळा वाटायचं, पण तसं काही कधी झालं नाही. बरं इतकंच नव्हे तर जी काही गोष्ट सखू आजीने कवितेत सांगितलेली आहे त्याचा अर्थ मात्र मुलांना अजिबात कळायचा नाही. लेखक म्हणतात की तिने कैक गोष्टी अशा आम्हाला सांगितलेल्या आहेत. कैक म्हणजेच काय? कित्येक नवीन नवीन गोष्टी तिने सांगितल्या आहेत. कित्येक वेळा ते म्हणतात त्यांच्या गोष्टी त्यांच्या स्वप्नात यायच्या, परंतु ते म्हणतात अशा इतक्या गोष्टी ऐकूने का कोण जाणे, पण ही एकच गोष्ट मात्र माझ्या मेंदूमध्ये रुतून बसली. त्याचा प्रश्न का, त्याचं उत्तर मला आजही मिळत नाही. किती वेळा मी आजीला या गोष्टीचा अर्थही विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती मात्र अर्थ सांगण्याचं राहून ती मात्र फक्त त्यावर हसायची. मध्येच एकदा म्हणाली देखील की गाव गर्तीला सपान धरतीला, धरती दुवापली माती हरापली. आता याचा अर्थ काय तो देखील लेखक म्हणतात आम्हाला कळायचं नाही. पण म्हातारीला विचारणार कोण? ती मात्र कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तिला विचारायला गेलो तर ती एकतर हसायची, किंवा जे काही ती बोलायची ती कवितेतच बोलायची. आणि त्यामुळे म्हणतो ना की लेखक म्हणतात की इतकं भाषिक ज्ञान या सखू आजीकडे होतं. गावातले लोक जरी ती कवितेत बोलत असली, जरी ती कवितेतच जगत असली, तरी प्रत्येकजण गावामध्ये तिला विशेष मान देत होता. संपूर्ण गाव तिला आपलं मानत होतं. अत्यंत प्रतिभाशाली असं तिचं व्यक्तिमत्व होतं. अत्यंत प्रेमाने ती सर्वांशीच गावामध्ये वागत होती. विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत, आणि यापुढचा पाठ आपण पुढील भागामध्ये शिकणार आहोत.
तेव्हा पुढील भागात आपण उर्वरित जो पाठ आहे तो आपण बघणार आहोत. धन्यवाद.